नमस्कार, मी सारिका। विहंगावेद रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कमीत कमी वेळेमध्ये व चवीला उत्तम अशी फरसाण टॅमॅटोची भाजी। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया। भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एका पॅनमध्ये मोठा चमचा एक तेल घेणार आहे मी। तेल आपलं चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी अशी छान तेलामध्ये तडतडली की पाव चमचा मी त्यात जिरं घालणार आहे। जिरं आणि मोहरी छान अशी तेलामध्ये तडतडली की त्याच्यामध्ये घालायचं आहे 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत। हे छान असं तेलामध्ये आपण भाजून घ्यायचं। त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या आहेत। चिमूटभर हिंग, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं। ते छान असं तेलामध्ये परतून झालं की त्यानंतर हे 2 मोठे कांदे घेतलेत मी, बारीक कट करून घेतले, पण जास्त एकदम पण बारीक नाही करायचे, थोडेसे मीडियम ठेवायचे, म्हणजे भाजी चवीला खूप छान लागते। आता कांदा आहे ना चांगला आपण तेलामध्ये नरम करून घ्यायचा। त्यामध्ये घालायचे 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा आपण लाल तिखट मसाला घालायचे। हिरव्या मिरची आपण ऑलरेडी घातल्या आहेत ना, त्याच्यामुळे लाल मसाला आपण 1/2 चमचाच घालायचा आहे। तुम्ही तुमच्या टिकट्याप्रमाणे घाला। आता हे छान असं 1/2 मिनिट मी मस्त असं भाजून घेणार आहे। हे बघा छान असं मसाला वगैरे सगळा आपल्या कांद्याला लागला आहे, कांदा आपला नरम झाला आहे। आता त्याच्यामध्ये मोठे 2 टोमॅटो घेतले आहेत मी, ते सुद्धा असे कट करून घ्यायचे आहेत। असे एकदम बारीक करायचं नाही आपलं, कारण की आपल्याला भाजीचं मेन करायचं नाही आहे। कांदा टोमॅटो असं दातात आला पाहिजे। हे बघा इथं छान मिक्स करून घ्यायचं। रंग किती छान आला आहे बघा। आता हे छान मिक्स झालं की एक वाटीभर याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे। पाणी घालून आपण व्यवस्थित असं मिक्स करायची भाजी। आता 1/2 मिनिट भर मी झाकण ठेवणार आहे, जेणेकरून टोमॅटो आणि आपलं कांदा आहे तो थोडासा नरम होईल। हे बघा कांदा टोमॅटो थोडासा नरम झालाय। भाजीची क्वांटिटी बघा आता कमी झाली आहे। आता त्याच्यामध्ये आपण घालायचं चवीनुसार मीठ। मीठ सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं। आता 2 मिनिटं मी पुन्हा झाकण ठेवणार आहे। 2 मिनिटं आपण भाजी शिजवून घ्यायची। बघा 2 मिनिटं झालेली आहेत। भाजी एकदम आपल्याला सुकी करायची नाहीये, थोडंसं पाणी त्याच्यामध्ये राहिलंय पाहिजे। आता ह्याच्यामध्ये घालायचं हे मिक्स फरसाण घेतलंय मी 1 वाटीवर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, जर मिक्स फरसाण नसेल तर गाठ्या किंवा शेव असेल तरी सुद्धा चालेल। आता हे छान असं हलवल्यानंतर फक्त 1/2 मिनिटभर मी झाकण ठेवणार आहे। ही अतिशय झटपट होणारी भाजी आहे। टिफिन सुद्धा लहान मुलांना किंवा मोठ्यांना टिफिनसाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे। किंवा घरात काही भाजी बिजी नसेल आणि काहीतरी वेगळं खावं असं वाटलं तर ही भाजी बनवून बघू शकता तुम्ही। आता ह्याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। भाजी आपली तयार झाली आहे। थोडंसं पाणी याच्यामध्ये राहून द्यायचं आहे, कारण की थंड झाल्यानंतर भाजी थोडीशी घट्ट होते, कारण की गाठ्या वगैरे असतात ना ते पाणी शोषून घेतात। हे बघा छान अशी भाजी आपली रेडी झाली आहे। मी गॅस बंद केला आहे। चपाती बरोबर सुद्धा छान लागते, पण जर तुम्ही पावाबरोबर खाल्ला तर अजून छान लागणार। तयार आहे आपली फरसाण टोमॅटो भाजी। तुम्ही नक्की बनवून बघा। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।